महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त आनंदाच्या शिध्याचे वितरण करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. हा आनंदाचा शिधा ज्या पिशव्यांवर देण्यात येतो, यापूर्वीही त्यावर भगवान गणराय, प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र छापले होते. सदर पिशवी ही टिकाऊ नसून टाकाऊ असल्याने त्या पिशव्या नको त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या आहेत. त्यामुळे देवी देवता आणि महापुरुष यांचा अवमान होतो, तरी शासनाने गणेशोत्सव निमित्ताने आनंदाचा शिधा पिशव्यांवर श्री गणरायाचे आणि यापुढे हिंदू देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची छायाचित्रे छापू नये या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांच्यामार्फत देण्यात आले. निवेदनावर हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, मोठा मारुती मंदिराचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी, श्री संत दगाजी महाराज मंदिर चौपाळ्याचे मोहन पटेल, विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष रतीलाल पटेल, गणपती मंदिराचे मुख्य पुजारी प्रदीप भट, भागवताचार्य रवींद्र पाठक, बाबा गणपती मंडळाचे सुनील सोनार, पियुष सोनार, मयूर सोनार, श्री दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष अमोल सोनार, मारुती व्यायामशाळेचे अर्जुन मराठे, घारू कोळी, संत नरहरी व्यायामशाळेचे ओम सोनार, ओम जितेंद्र सोनार, श्री गणेश मंडळाचे अरुण सोनार, हिंदुत्ववादी घनश्याम मराठे, हिंदू सेवा सहाय्य समितीचे जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, सुयोग सूर्यवंशी, जयेश भोई, विजय जोशी आदी उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर. आम्ही हिंदू सेवा सहाय्य समिती, विविध गणेश मंडळ आणि नंदुरबार शहरातील विविध मंदिरांचे ट्रस्टी, पुजारी या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्नपुरवठा मंत्री यांना एक निवेदन या कार्यालयाच्या मार्फत आम्ही सादर केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिधा या नावाने गोरगरीब जनतेला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला आनंदाचा शिधा वाटप करणार आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने. गेल्या अनेक या 1.5-2 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने हिंदूंच्या सण उत्सवाच्या निमित्ताने अशा हा स्तुत्य उपक्रम आहे, उपक्रमाला आमचा विरोध नाही, परंतु हा आनंदाचा शिधा ज्या पिशव्यांमध्ये दिला जातो त्या पिशव्यांवर ज्यावेळेस गणेश उत्सव असतो तर श्री गणरायांचा फोटो छापला जातो, जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा असते त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापला जातो. आणि त्याच्यामुळे होतं काय की ह्या ज्या पिशव्या आहेत ह्या टिकाऊ नाहीत तर टाकाऊ आहेत, प्लास्टिकच्या आहेत. आणि त्याच्यावर हे जे देवी देवतांची फोटो आहेत ते देवी देवतांची फोटो नको त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत मिळून येतात. त्याच्यामुळे आमच्या हिंदू देवी देवतांचं हा एक विटंबन आहे आणि ते आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत. मागे जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ज्यावेळेस हा शिधा वाटप करण्यात आला होता त्यावेळेस सुद्धा आम्ही असं पत्र देऊन त्यांना आम्ही याची जाणीव करून दिली होती. त्यानंतरही त्या ठिकाणी तसा प्रभू श्रीरामचंद्रांचा फोटो छापून आलेला आहे. आता या गणेश उत्सवाच्या निमित्ताने ही चूक शासनाकडून होऊ नये, प्रशासनाकडून होऊ नये म्हणून आम्ही पूर्वीच हे निवेदन देत आहोत. आणि या माध्यमातून आम्ही शासनाला आणि प्रशासनाला इशारा देत आहोत, जर का यावेळेस आनंदाचा शिधा यावर जर का कुठल्याही देवी देवतांची चित्र छापून आली तर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन हे कायदेशीर कारवाईंना सामोरे जाण्यासाठी त्यांनी तयार राहावं. संपूर्ण हिंदुत्वादी संघटना, वेगवेगळ्या मंदिराचे उपासक, ट्रस्टी यांच्या वतीने आम्ही या शासनाच्या विरोधातच कायदेशीर कारवाई करू अशी आम्ही त्यांना एक प्रकारे आम्ही इशारा देत आहोत आणि विनंती करत आहोत की कुठल्याही देवी देवतांची चित्र आपण छापू नये अशी विनंती करतो. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.